Yes, Ami Dattar. Yes, welcome. Swagate Unacademy platform or this range. But percentage short tricks solve without formula. Okay, and Japal put the local eyes family. Okay, Sagan Swagate Unacademy platform or the Nikita Barak Birade, Anuradha Dikshit. Welcome Patil Naneshwar. Welcome Swagate Snehal Lokhande. Sagan Unacademy platform or the Swagate Someshwar Akshata Jadav. Okay, welcome Dr. Tushar Patil Punam. लोगों ने एक के वेलकम ओके चला परसेंटेज हा टॉपिक आपल्याला बघायचा सगळ्यांनी लक्ष द्यायचं व्यवस्थित आपण काय काय बघितलं परसेंटेज वरती मागच्या लेक्चर क्लास मध्ये परसेंटेज है ना परसेंटेज कसं काढायचं बरोबर आहे की ते बघितलं आपण लोकसंख्या पॉप्युलेशन काढलं होतं बहुतेक परसेंटेजचे आपण बेसिक प्रॉब्लेम घेतलेत है ना आता आपण काय करणार आहे वाढ आणि घट म्हणजे दोन्ही वेळेस वाढ झालीत काय करायचं दोन्ही वेळेस घट झालीत काय करायचं एकदा वाढ एकदा घट झालीत काय करायचं किंवा एकदा घट एकदा वाढ झाली तर काय करायचं बरोबर आहे का हे दोन तीन टाइप आपण बघणार आज ओके इम्पॉर्टंट टाइप आहे कारण की तुम्ही सरळ सेवा भरती द्या एमपीसी द्या ग्रुप सी ग्रुप बी है ना त्यामध्ये परसेंटेजवर एक प्रश्न असतो एक तो पॉप्युलेशनवर असतो किंवा बेसिकवरती असतो ओके सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं शांततेमध्ये है ना जेवढे जॉईन झाले असेल त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो करत चला ओके पेज फॉलो करायचं आहे ना सगळ्यांनी पेज फॉलो करायचं आहे अमित दत्तर तुम्ही पेज फॉलो केलं का सगळ्यांनी टोटल विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करायचं म्हणजे काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन येत चालेल ओके धनश्री वेलकम यस आणि हॅट पण डेडिकेट करत चला ज्योती जाधव हॅट पण डेडिकेट करायचं हॅट पण डेडिकेट करत चला ओके हॅट जी असती है ना तुमच्या अनअकॅडमीच्या स्वतःच्या प्रोफाईलवर एक हॅट असते डेडिकेशन असतं त्यामध्ये हॅट तुम्ही डेडिकेट करू शकता मला है ना की क्लास कसा वाटला म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी वा सरांची ओके जे काय असेल ते है ना ओके गोफने गोफने है तो गोफने यस वेलकम माळवदे वेलकम यस रवि देसाई शुभम यस स्वागत है सगळ्यांचं यस रवि किरण वेलकम बघा नवीन विद्यार्थी कोण आज आपल्या क्लासला नवीन लक्षात नवीन विद्यार्थी कोण सध्या चला तुम्ही पेज फॉलो केला का नवीन विद्यार्थी पेज फॉलो केला का नवीन विद्यार्थी पेज फॉलो केला का चला नॅशनल केले नवीन विद्यार्थी पेज फॉलो तर ही लिंक जी दिलेली आहे राईट साईडला तुमच्या है ना त्यावरती क्लिक करायचं आणि पेज फॉलो करायचं ओके चला स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेम चला स्टार्ट करूया ओके सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती चला आपण स्टार्ट करतोय नवीन प्रॉब्लेम ओके नवीन टाइप म्हणजे जे मागचा टाइप झाला तो ओके चला पर्सेंटेज हा टॉपिक बघतो आपण ओके सगळ्यांनी लक्ष द्या बघा टाइप असा आहे एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 20% वाढला लक्ष द्या एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 20% वाढला काही दिवसानंतर लगेच त्यात 25% वाढ झाली है ना तर कामगारांच्या पगारात शेकडा किती टक्के वाढ झाली लक्ष द्या प्रॉब्लेम बघा कसं आहे तर लक्ष द्या सगळ्यांनी प्रॉब्लेम बघा प्रॉब्लेम व्यवस्थित बघा है ना म्हणजे काय म्हणाले बघा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 20% वाढला 20 ओके आता मी तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगणार काय तर यामध्ये 4 टाइपचे प्रॉब्लेम आहे ओके 4 टाइपचे प्रॉब्लेम आहे ओके लक्ष द्यायचं बघा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 20% ने वाढला काही दिवसानंतर लगेच त्यात 25% वाढ झाली तर कामगारांचा पगारात किती टक्के वाढ झाली बघा लक्ष द्या मला सांगा तुम्ही मला सांगा मित्रांनो काय झालेली रे सुरुवातीला काय झालेली वाढ झालेली म्हणजे आपण प्लस मध्ये घेणार वाढ झाली असेल तर काय घेणार आपण प्लस ओके पहिले मी समजून सांगतो नंतर तुम्ही फॉर्म्युला नाही लिहिलं तरी डायरेक्ट आन्सर काढू शकता ओके अनिता उठाळे नेहा पाटील प्रियंका वेलकम स्वागत आहे जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी पेज फॉलो करत चला बघा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 20% ने वाढला वाढ होती पहिल्यांदा म्हणून मी वाढ घेतली प्लसमध्ये पुन्हा काय झालं पुन्हा वाढ झाली म्हणून मी पुन्हा वाढ केली ओके पुन्हा मी इथं काय घेतलं वाढ ओके वाढ घेतलं बरोबर आहे का चला इथं जे चिन्ह असेल हे महत्त्वाचं चिन्ह आहे है ना इथं जर वाढ होत असेल दोन्ही वेळेस तर इथं प्लस घ्यायचं दोन्ही वेळेस वाढ होत असेल तर काय घ्यायचं प्लस है ना दोन्ही वेळेस घट होत असेल तर काय घ्यायचं प्लस बरोबर एकदा वाढ एकदा घट होत असेल तर काय घ्यायचं मायनस हे लक्षात ठेवायचं आणि इथं काय करायचं वाढ गुणिला वाढ काय करायचं इथं वाढ गुणिला वाढ बरोबर आहे का वाढ होत असेल तर प्लस मध्ये सगळं आणि घट जर होत असेल तर माइनस साइन घ्यायचं चला आपण एक स्टेप बाय स्टेप बघणार ओके चला वाढ किती झाली प्रथमतः पहिल्यांदा किती वाढ झाली 20% वाढ झाली बरोबर का म्हणजे 20 घेतलं मी अधिक अधिक पुन्हा 20% वाढ झाली लक्ष द्या अधिक पुन्हा 20% वाढ झाली चला अधिक 20% म्हणजे ना 20 अधिक 20 सॉरी 20 अधिक 25 है ना लक्ष द्या पहिल्यांदा दुसऱ्यांदा किती वाढ झाली 25% ओके दुसऱ्यांदा किती वाढ झाली 25% है ना लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या बघा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 20% ने वाढला चला मी 20 घेतले अधिक दुसऱ्यांदा किती वाढला 25% ने वाढला म्हणून मी आधी घेतले इथं प्लस का बरं घेतलं मी दोन्ही वेळेस वाढ होते म्हणून मी प्लस घेतलं लक्ष द्या दोन्ही वेळेस वाढ होते म्हणून मी इथं प्लस घेतलं बरोबर आहे का आणि हे जर दोघांचा गुणाकार इथं करायचा 25 गुणिले 20 किती रे 25 गुणिले 20 किती 500 बरोबर आहे 25 गुणिले 20 किती 500 आणि छेदामध्ये काय असेल मित्रांनो हे 100 छेदामध्ये काय असेल 100 बरोबर का हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला बघा उरलं काय रे उरलं काय 20 अधिक 25 अधिक 5 म्हणजे किती रे 20 आणि 25 45 किती 50% म्हणजे 50% प्लसमध्ये आलेलं म्हणजे काय झालं 50% काय झालं कामगारांच्या पगारामध्ये काय झालं वाढ झाली समजलं का 50% काय झालं कामगारांच्या पगारामध्ये वाढ झाली समजलं का समजलं असेल थम्सअप देत चला सगळ्यांनी पटकन फास्ट ओके है ना पटकन एकदम फास्ट लक्ष द्या पटकन फास्ट एकदम फास्टमध्ये ओके यस चला समजलं असेल यस फॉर्म्युला काय फॉर्म्युला काहीच नाही डोकं लावायचं फक्त आपल्याला बस बघा सोडू नये काहीच नाही वाढ 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 लक्ष द्या फॉर्म्युला काय आहे सर बघा लक्ष द्या भगवान सोडू नये सर बघा लक्ष द्या वाढ लक्ष द्या रे डायरेक्ट केलं तरी चालतं हो डायरेक्ट केलं तरी चालतं लक्ष द्या रे एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली प्रॉब्लेमची बघा रे लक्ष द्या एका कारखान्यातील कामगारांचा पगार 20% वाढला म्हणून 20 वाढ घेतलं मी लक्ष द्या वाढ होते म्हणजे 20 पुन्हा वाढ झाली म्हणून 25 दोघांची बेरीज अधिक दोघांचा गुणाकार छेदात 100 विषय संपला समजतं का मी काय बोललो तर वाढ होते म्हणून प्लस पुन्हा वाढ होते म्हणून पुन्हा प्लस आणि दोघांचा गुणाकार छेदात 100 असं डोकं लावायचं आता जर घट झाली असते काय घेतलं असतं मी मायनस घट प्लस दोघांचा गुणाकार छेदात 100 समजतंय का है ना ते आपण प्रॉब्लेम घेणार वेगवेगळ्या टाईपचे ओके 4 टाईपचे प्रॉब्लेम आहे फक्त शांततेने सोडा विदाऊट फॉर्म्युला नो फॉर्म्युला ओके हे तुम्हाला तोंडी सांगितलं मी है ना कसं लक्षात ठेवायचं तुम्ही प्रॅक्टिस केली दोन जाईल ओके चला एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला मी सोडवायला एकदम फास्ट सोडवायचं ओके एक 30 सेकंद तुमच्याकडे आहे लक्ष द्या 30 सेकंदाच्या आत है ना चला या 20ला काय करायचं लक्ष द्या या 20ला कट करायचं या 20च्या जागी 15 घ्यायची है ना या 25ला कट करायचं या 25च्या जागी काय घ्यायची 7 घ्यायची 7 चला पटकन फास्ट एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 15% वाढला काय झालं 15% वाढला काही दिवसानंतर लगेच त्यात 7% वाढ झाली बरोबर वाढ करण्यात आली दोन्ही वेळेस वाढ तर कामगारांच्या पगारात एकूण किती टक्के वाढ झाली म्हणजे प्लस मध्ये यायला पाहिजे आन्सर पटकन फास्ट 30 सेकंद तुमच्याकडे आहे टाइम स्टार्ट नाव शुभांगी संभ्रित शांततेत सोडायचं सगळं प्लस प्लसमध्ये यस युतीश मेश्राम सगळं प्लस प्लसमध्ये शांततेत एकदम जे नवीन विद्यार्थी त्यांनी पेज फॉलो करायचं चला पटकन फास्ट नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करायचं आहे ओके समजलं नाही सर ओके नेत्रा पण दे काही हरकत नाही घेऊ आपण ते पुन्हा एकदा हाँ गुड मॉर्निंग अरविंद अरविंद यस विजय माळी अरविंद गुड मॉर्निंग तुषार यस यस सगळ्यांचं स्वागत आहे हर्षल डाके गुड मॉर्निंग ओके शुभ सकाळ सगळ्यांना है ना गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मुसा शेख वेलकम तुषार पाटील ओके वेलकम वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ओके पोलवर घ्या सर पोलवर नाही घेऊ शकत आपण देवांशी ओके लक्ष द्या का बरं कारण की ते मुलांना कसं थोडंसं कारण आपला हा टॉपिक जो आहे हा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर नाही बघत आपण किंवा क्वेश्चन पेपर नाही सॉल्व करते आपण डायरेक्ट क्लास घेतोय है ना म्हणजे टॉपिक घेतोय ओके चालेल बघा लक्ष द्या सगळ्यांनी काय आन्सर आला रे सगळ्यांनी सांगा जगदीश सुनील शहाणे सगळ्यांनी सांगा बघा जे नवीन विद्यार्थी लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या हाय सर आय एम न्यू स्टुडंट इन क्लास ओके प्रथमेश निकम चला इथं साईडला लक्ष द्या नवीन विद्यार्थ्यांनी काय करा पेज फॉलो करत चला है ना चुकीचा आन्सर सांगायचं नाही रे। बघा इथं जे तुमच्या राइट साइडला एक लिंक दिसते का, त्यावरती क्लिक करायचं आणि पेज फॉलो करायचं। ओके चला है ना, पेज फॉलो करा, लिंक ओपन करायची, पेज फॉलो करा। जे नवीन विद्यार्थी पायल वराडे, सागर दिवाने वेलकम, स्वागत आहे। चला ओके, अनअकॅडमीच्या ॲपवरती ही जी लिंक आहे ना, ही आपोआप ओपन करायची तुम्ही है ना, क्लिक केल्यानंतर ओपन होती लगेच फॉलो। चला मी हा प्रॉब्लेम सांगतो, लक्ष द्या। एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 15% वाढला, 15% वाढला, लक्ष द्या रे। आधीचा प्रॉब्लेम सॉल्व करा ना सर, बरोबर थांबा दर्शक, लक्ष द्या। तोच नेत्रा फुंदे तोच प्रॉब्लेम, फक्त व्हॅल्युएशन केला, लक्ष द्या रे। आधीच लक्ष द्या, एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 15% वाढला है ना। रोहिणी भोसले वेलकम। एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीस 15% वाढला, 15% वाढला मित्रांनो, म्हणून मी प्लस घेणार, लक्ष द्या ना, फॉर्म्युलाचं काम नाही, लक्ष द्या रे। मी प्लस घेतलं, काही दिवसानंतर लगेच त्यात 7% वाढ झाली, 7 है ना, वाढ झाली, वाढ झाली, घट झाली का नाही, वाढ झाली, म्हणून वाढ झाली म्हणजे मी प्लस करणार है ना, प्लस 7 बरोबर आहे का। मग इथं प्लस करायचं का, बरं प्लस चिन्ह घेतलं मी, कारण 2 वेळेस वाढ होती, लक्ष द्या, 2 वेळेस वाढ होती है ना, 2 वेळेस वाढ होती म्हणून प्लस घेतलं मी। 2 वेळेस घट होत असेल तर प्लस घ्यायचं, आणि एकदा घट एकदा वाढ असेल तर मायनस घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं। 2 वेळेस वाढ, 2 वेळेस घट, इथं माझा सेंटरला प्लस, समजलं का, इथलं साईन चेंज होईल पण इथलं काय राहील प्लस, 2 वेळेस वाढ 2 वेळेस घट, समजतंय का। यस बघा आता इथं काय करतो आपण, इथं वरती या दोघांचा गुणाकार करतो, 15 गुणिले 7 किती रे, 15 गुणिले 7, या दोघांचा गुणाकार इथं करतो, छेदामध्ये काय देतो आपण 100, लक्ष द्या। 15 गुणिले 7 किती मित्रांनो, पटकन फास्ट, 15 आणि 23 किती रे, 22 का, 15 आणि 23 किती, 22 अधिक, लक्ष द्या है ना, अधिक लक्ष द्या है ना, अधिक बघा, अधिक 15 साथी किती रे, पटकन 15 साथी किती, पटकन सांगा मला फास्ट, 105, यस 105, चला 105 आले बघा, 105, यस 105, 105 बघा, लक्ष द्या 105 है ना। छेदामध्ये काय रे, 0 किती, 0 2 0, चला 2 घरं कुठे यायचे, अंशामध्ये डावीकडे यायचं। चला मी बेसिक शिकवलेलं तुम्हाला, 2 घरं कुठे यायची, डावीकडे यायचं अंशामध्ये। चला काय येईल मग ते मित्रांनो, काय येईल ते 22 अधिक बघा, 22 अधिक 2 घरं तुम्ही कुठे येणार, इकडे डावीकडे है ना, म्हणजे एक घरी तर गेलं, एक घरी तर गेलं, म्हणजे काय येईल ते 1.05, काय येईल ते 1.05, 1.05 म्हणजे काय येईल तुमचा आन्सर 23.05, काय येईल तुमचा आन्सर 23.05, काय येईल आन्सर तुमचं 23.05% काय झाली, वाढ झाली पगारामध्ये, लक्ष द्या। 33 34 काही येत नव्हतं ते है ना, सगळ्यांनी पहिले चुकीचं सांगितलं, लक्ष द्या रे, समजलं का। समजलं असेल थम्सअप देत चालायचं, ओके एकदम फास्ट, एकदम फास्ट, 23.05 समजलं असेल थम्सअप एकदम, या सर्विन काही टेन्शन वेळा है ना, जे लक्ष द्या रे। यस पुन्हा घेणार आपण भगवान सोनोने, यस भागवत सोनोने पुन्हा घेणार आता, आता प्रॉब्लेम मी पहिला जो होता तो घेणार पुन्हा, ओके। या प्रॉब्लेम समजला असेल, पुन्हा जो पहिला होता तो घेणार है ना, नेत्रा फुंदे समजलं असेल तुम्हाला। यस सगळ्यांनी पेज फॉलो करायचं आणि हॅड डेडिकेट करायचे, ओके। चला चला लफरला, चला पुन्हा एकदा प्रॉब्लेम घेतो, फर्स्ट प्रॉब्लेम जो की मी दिला तुम्हाला, लक्ष द्या, लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या भगवान सोनूने, लक्ष द्या। बघा एका कारखान्यातील कामगाराचा पगार सुरुवातीस किती वाढवला, सोनूने आपण 20% वाढवलं, बरोबर आहे का। चला वाढवला म्हणून मी प्लस घेतलं, घटवला असता मी मायनस घेतला असतं, लक्ष द्या ओके। यस 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 प्लस का बरं घेतलं मी, कारण की दुसऱ्या वेळेस पण वाढवला, किती टक्क्याने वाढवला सोनूने, 25% वाढवला, बरोबर आहे का। यस है ना, 2 वेळेस प्लस घेतला आपण, का बरं, कारण की 2 वेळेस वाढवलेले आपण, बरोबर आहे का, 2 वेळेस काय केलेलं आपण वाढवलेले, बरोबर आहे का। मग 2 वेळेस वाढ झाली असेल तर मी तर प्लस घेणार, काय घेणार मी तर साईन, कोणतं घेणार मी तर प्लसचं साईन घेणार, कोणतं साईन घेणार मी तर प्लस। 2 वेळेस घट असेल तर प्लस, 2 वेळेस वाढ असेल तर प्लस, एकदा वाढ एकदा घट किंवा एकदा घट एकदा वाढ असेल तर मायनस है ना। चला या दोघांचा गुणाकार आपण काय करतो, इथं लिहितो समोर। चला 20 गुणिले 25 किती रे, 500, 20 गुणिले 25 किती रे, 500, आणि छेदामध्ये काय लिहितो आपण 100, काय लिहितो मित्रांनो छेदामध्ये 100, बरोबर का। चला चला हे जे शून्यकट होते ते शून्यकट करा, चला चला ते शून्यकट होते ते कट करा पटकन फास्ट। बघा एक शून्यकटला, हे 2 शून्यकटले, बरोबर का। उरलं काय रे, उरलं काय लक्ष द्या सोनू नाही, 20 अधिक 25 अधिक म्हणून अधिक 5, चला बेरीज करा, बेरीज करा 50%, 50% प्लसमध्ये आलं म्हणजे वाढ होईल, 50% काय झाली रे, वाढ काय झाली त्यांच्या पगारामध्ये, एकूण 50% काय झाली वाढ, समजलं का आता, येस ऑर नो, येस ऑर नो। चला भागवत सुरूने समजलं का, येस ऑर नो, समजलं असेल तुमचं ते, चला ओके पटकन फास्ट है ना, पटकन। यस काही अडचण, चला काही अडचण नाही, ओके। यस डॉक्टर तुषार पाटील प्रथमेश निकम, समजलं असेल बेटा, काही अडचण नाही ना। यस चला सगळ्यांना कोणाला काही अडचण नाही करे, संदीप जगदीश पुन्हा सांगितलं, ओके पुन्हा सांगितलं मी ना। यस जगदीश समजलं बेटा, यस संदीप चव्हाण, सुनील शहाणे समजलं असेल, विजय माळी, यस थम्सअप देत चालायचं, एकदम थम्सअप देत चालायचं, आणि आपलं जे लेक्चर आहे यूट्यूबवाल्यांनी शेअर करा, चला आज आपल्या मित्रांनो, ओके चला। ओके यस दुसरा प्रॉब्लेम तुमसमोर आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम तुमसमोर आहे. पुन्हा बघा कापसाच्या किमतीत सुरुवातीस 10% वाढ झाली, सॉरी 10% कमी झाल्या. त्या कापसाच्या किमती होते मित्रांनो त्या 10% काय झाल्या कमी झाल्या, बरोबर आहे का. काही दिवसानंतर कापसाच्या किमतीत पुन्हा 5%ची घट झाली. बघा कमी झाल्या आणि घट होणे, कमी आणि घट हे काय रे, हे समानार्थी शब्द आहे. कमी आणि घट हे समानार्थी शब्द आहे, लक्ष द्या. कमी आणि घट हे काय रे समानार्थी शब्द. कमी होणे किंवा घट होणे म्हणजे सारखंच आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा लक्ष द्या, लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. कापसाच्या किमती सुरुवातीस 10% कमी झाल्या, काही दिवसानंतर कापसाच्या किमतीत पुन्हा 5% कमी झाल्या म्हणजे घट झाली. तर कापसाच्या किमतीमध्ये एकूण किती टक्क्यांनी घटल्या, कापसाच्या किमती एकूण किती टक्क्यांनी घटल्या, बरोबर का. प्रियंका खराडे वेलकम. बघा लक्ष द्या, लक्ष द्या, एकदम लक्ष द्या, शांततेत बघणार आपण, टेन्शन घेऊ नका. चला मला सांगतो मी कापसाच्या किमती सुरुवातीत किती टक्क्यांनी घटल्या रे, कमी झाल्या 10%, म्हणून मी -10 घेतलं कारण की कमी उराल ते, म्हणून मी मायनस घेतलं. लक्ष द्या कमी उराला म्हणून मी काय घेतलं ते मित्रांनो मायनस. पुन्हा किमती पुन्हा लक्ष द्या, पुन्हा किमतीमध्ये पुन्हा घट झाली म्हणजे कितीच घट झाली 5ची झाली म्हणून मी -5 घेतले. लक्ष द्या लक्ष द्या, समजलं का. पहिल्या प्रॉब्लेममध्ये वाढ झाली होती म्हणून आपण दोन्ही वेळेस ++ घेतलं होतं, समजलं का. यस ऑर नो, दोन्ही वेळेस घट होतं म्हणून -- घेतलं, समजलं का रे. इथपर्यंत समजलं असेल, यस ऑर नो, यस ऑर नो, यस. बघा चला आता मी काय म्हणलं तुम्हाला, हे जे सेंटरचं चिन्ह असतं हे काय घ्यायचं प्लस, का बरं. दोन्ही वेळेस घट दोन्ही वेळेस वाढ, लक्ष द्या. दोन्ही वेळेस जर घट असेल दोन्ही वेळेस जर वाढ असेल तर प्लस घ्यायचं, लक्ष द्या, समजलं का. दोन्ही वेळेस घट दोन्ही वेळेस वाढ प्लस, एकदा घट एकदा वाढ. म्हणजे इथं विरुद्ध चिन्ह असेल तिथं मायनस घ्यायचं, तिथं सारखे चिन्ह असेल तिथं काय घ्यायचं प्लस, हे लक्षात ठेवायचं. ओके चला 10 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार करतो आपण. इथं कितीला 10 गुणिले 5, दोघांचा गुणाकार कितीला 50, बरोबर का. छेदामध्ये घाला मित्रांनो, छेदामध्ये घाला रे पटकन सांगा, छेदामध्ये घाला रे 100 पटकन फास्ट, जे आपलं जास्त वेळ नाही. चला हा शून्य घटला, हा शून्य घटला. चला 1 वर किती शून्य मित्रांनो 1, अंशामध्ये डावीकडे किती घर जाईल ते 1 घर म्हणजे काय येईल ते 0.5, लक्ष द्या 0.5 है ना, लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. अधिक घेतलं मी अधिक म्हणून. बघा -10 -5 सारखी चिन्ह बेरीज, सारखी चिन्ह असेल ते बेरीज करतो आपण त्या संख्येची. -10 -5 वजाबाकी करत नसतो, सारखी चिन्ह बेरीज. चला युतीश मेश्राम बेटा हेच येत नाही आपल्याला, तर ती टप घेऊन काही फायदा, लक्ष द्या थोडंसं का मेश्राम. मला बाकीच्या विद्यार्थ्यांना पण आला पाहिजे ना, कारण की बाकीचे प्रॉब्लेम माझे टपचे. तुला जर एकदम टप प्रॉब्लेम करायचा असेल तर माझा सिलोलिझमचा क्लास तू बघू शकतो. ओके त्यामध्ये एकदम टप घेतलेले मी ना, एकदम हाय लेवलची. ओके जे की SBI बँकला IBPS PO जे काय असेल तुमचे बँक हां UPSC सगळं, ओके MPC कंबाईन सगळे प्रॉब्लेम घेतलेले तिथं आपले टप प्रॉब्लेम असतात. ओके हे बेसिक लेक्चर आहे, पर्सेंटेजमध्ये जे बेसिक असतं तेच है ना, पर्सेंटेजमध्ये जास्त काही टप प्रॉब्लेम नसतात, लक्ष द्यायचं. ओके आणि बाकीच्यांना पण समजलं पाहिजे त्या दृष्टीने मी घेतोय है ना, मला टप घ्यायला काही नाही कारण बाकीच्यांना पण आला पाहिजे है ना. बाकीचे पण भरपूर मुलं विद्यार्थी असेल आपले विद्यार्थी असेल है ना, बंधू आणि भगिनी अशा आहेत आपल्या सगळ्या काही, की बाबा त्यांना मॅथ्सचं आणि खूप भीती वाटते, बरोबर आहे का. मग त्यांना अजून भीती वाटावं का आपण टप प्रॉब्लेम घेतल्यावर, नाही सोप्यात सोपं, जेवढं सोप्यात सोपं घेता येईल नंतर टप घ्यायचं आहे ना, स्टेप बाय स्टेप चालू लागतो. ओके लक्ष द्या सगळ्यांनी. बघा -10 आणि -5 किती होतं रे मला सांगा तुम्ही, -10 आणि -5 किती होतं सगळ्यांना सांगा, सगळ्यांनी सांगा पटकन फास्ट. -10 आणि -5 किती होतं रे पटकन फास्ट, -10 आणि -5. ओके -10 आणि -5 पटकन फास्ट. मायनस किती होतं रे 15, मायनस किती होतं मित्रांनो 15, हे तर माहिती आपल्याला -15 होतात हे तर माहिती सगळ्यांना. यस -20 पाय डॉक्टर तुषार पाटील, अरे -10 आणि -5 रे बाबा तुषार पाटील व्यवस्थित ना. -10 आणि -5 दोघांची अंगीची बेरीज, सारखी चिन्ह असेल तर बेरीज, समजते का. यस -15 लक्ष द्या, -15 अधिक 0.5 आलेले इथं, लक्ष द्या -15 अधिक 0.5 आलेले. बघा इथं मायनस आलं इथं प्लस आला. आपण काय करतो विरुद्ध चिन्ह असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. मोठी संख्या कोणती रे 15 किती गेले 0.5 गेले, किती उरले 14.5 हां है ना. आणि आलेल्या उत्तराला जे मोठ्या संख्येत चिन्ह ते मोठ्या संख्येत चिन्ह बोलतोय मायनस, म्हणून -14.5. -14 आलं म्हणजे काय आलं घट झाली, म्हणजे 14.5% काय झाले रे घट. -14 आलं म्हणजे काय झालं घट, प्लस आला का प्लसमध्ये असतं तर वाढ झाली असते, समजलं असेल एकदम क्लिअर, समजलं का. 95 नाही तर ते 95 कोणत्या हिशोबाने येईल, कोण येते 95 आलं 95 कसं केलं ते खुंदे वजाबाकी करून शिका जरा, वजाबाकी पण सांगावं लागतील तुम्हाला. बघा 15 किती केले रे 0.5 काढायचे मला, लक्ष द्या रे. प्लस क्लास चालू झालेला आपला ओके काही दिवसात, लक्ष द्या लक्ष द्या रे. मला 15 0.5 काढायचे, लक्ष द्या 0 5 जाते का नाही, हातचा घेतला मी 10 5 गेले किती रे 5 उरले, हातचा पण वापस दिला 5 गेले किती रे 4, हे पॉईंट जास्त त्याचा 81 14.5 वजाबाकी करून शिकत चला. ओके इतकं सोपं सोपं बेसिक झालेलं आहे आपले बेसिक क्लासमध्ये है ना. कोड आपला कानाडचे संतोष 777, ज्यांना कोड टाकायचा असेल प्लससाठी त्यांनी लक्ष द्या रे, लक्ष द्या. ज्यांना कोड टाकायचा असेल प्रथमेश बघा हा कोड टाकलेला मी प्रथमेश हे इथं कोड पिंक केलेला लक्षात बेटा कानाडचे संतोष 777 लक्ष द्या एकदम स्पेलिंग बरोबर टाकायची है ना 10% ऑफ होईल तुम्हाला फीस भरायच्या वेळेस तिथं फीसचं ऑप्शन आहे खाली येतं रेफरल कोड तो टाकायचा आणि फीसवर हे करायचं ओके फीस कमी होईल तुम्हाला है ना पे करायचं आणि काही क्युरी असेल तर मी तुम्हाला बोललो होतो की मला कॉन्टॅक्ट करा शकता तुम्ही है ना 9422 है ना 989849 वरती ओके 989849 वरती त्यांना फीस भरायची आहे आणि काही प्रॉब्लेम येतो त्यांनी याच्यावर कॉन्टॅक्ट करा मला ओके है ना चालेल हां बघा रेफरल कोड माझा काय आहे कानाडजे संतोष 777 आहे कानाडजे संतोष 777 ओके स्पेलिंग बरोबर टाकायची वरती जी स्पेलिंग लिहिलेली स्क्रीनशॉट करून घ्या वाटल्यास कानाडजे संतोष 777 बघा हा प्रॉब्लेम सगळा समजला सगळ्यांना चला यामध्ये मी थोडंसं हटके देतो काहीतरी बघा थोडेसे विद्यार्थी जे लक्ष द्या सगळ्यांनी बघा स्पेलिंग बघा राश टाकायची प्रथमेश कानाडजे बघा रे KANADJE ओके संतोष स्पेस वगैरह काहीच नाही स्पेस कुठंच नाही ओके सगळं स्मॉल लेटर मध्ये पुन्हा कुठं स्पेस नाही हां इथं पण स्पेस नाही ओके यस कानाडचे संतोष KANADJE SANTOSH ओके सगळ्यांनी हा कोड जो स्क्रीनशॉट करून घ्या ज्यांना फीस भरायची प्लस वरती त्यांनी रेफर कोड वापरा 10% ऑफ होईल तुम्हाला किंवा काही क्युरी असेल तुम्ही मला याच्यावरती कॉन्टॅक्ट साधू शकता ओके संजना पवार बघा ज्यांना फीस भरायची असेल त्यांनी हा रेफर कोड वापरा ओके प्रथमेश है ना आणि काही क्युरी असेल तर मला तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट साधू शकता काय असेल तर ओके आणि प्लसवरती लवकरात लवकर जॉईन हा माझा सीसॅटचा क्लास चालू होतो एकदम बेसिक बसून शिकवणार मी ओके इथं पण एकदम बेसिक असेल ओके डॉक्टर तुषार पाटील है ना प्लसवरती पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री सीसॅट ओके एकदम बेसिक शून्यापासून चालू होईल सगळे ओके लवकरात लवकर प्लसवरती या आणि जी आजपासून एक राज्यसेवेची बॅच स्टार्ट झालेली ओके सगळ्यांनी बॅच अटेंड करा बॅचनंतर काय होईल 4-5 दिवसानंतर तुम्ही भरसाल पुन्हा तुमचं बेसिक मागं राहून जाईल है ना त्यामुळे म्हणतो मी पहिल्यापासून करायचं लक्ष द्या पहिल्यापासून क्लास करायचा लेट करायचं नाही ओके लेट होईल तुमचं तुम्हाला लेट होईल है ना बेसिक महत्त्वाचं असतं ओके पुन्हा बेसिक झाल्यानंतर पुन्हा मला म्हणतात मुलं सर आमचं पुन्हा पहिल्यापासून घ्या कशाला घ्यायचं फी काय फी लक्ष द्या फीचं जे ओके सोमेश्वर गोपने ओके फीचं सांगतो मी तुम्हाला स्ट्रक्चर काय असेल ओके थोड्या हे प्रॉब्लेम झाल्यावर सांगतो मी लक्षात फी काय नाही फी तुम्हाला ₹17 पर डे ₹17 पर डे पडेल अशी फी ती एका वर्षाची फी ₹7000 तुम्ही तुमच्या अनअकॅडमीचे जर गेले कशावर ॲपवरती तुमच्या राईट साईड लेफ्ट साईडला गेले तिथं क्लिक केल्यानंतर प्लसवर क्लिक केलं तुम्ही हां त्यामध्ये येतो तुमचं फी स्ट्रक्चर ₹7000 एका वर्षाची 1 इयर जर तुम्ही माझा रेफरल कोड वापरला 10% ऑफ होईल कानाडचे संतोष 777 है ना मग ₹6300 तुम्हाला फी पडेल एका वर्षाची म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ₹17 पर डे पडतं आहे ₹17 तुमची पुढे जात नाही बरोबर आहे की नाही त्यामुळे विचार करा बॅच चालू झालेली राज्यसेवेची सगळ्यांनी जॉईन करा ओके आणि काय क्युरी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मी कॉन्टॅक्ट नंबर इथं मेन्शन केला ओके बघा थोडंसं प्रॉब्लेममध्ये मी ट्यूज देतो अजून थोडंसं प्रॉब्लेम मध्ये थोडंसं बघा आई तक 15% कापसाची किमती सुरुवातीस 15% कमी झाल्या काही दिवसानंतर कापसाच्या किमतीत पुन्हा पुन्हा काय झालं म्हणजे लक्ष द्या पुन्हा काय झालं 10% घट झाली लक्ष द्या रे 10% घट झाली सोपं आहे 10% घट झाली तर कापसाची किमती एकूण किती टक्क्यांनी घटल्या एकदम सोपा आहे फक्त व्हॅल्यू चेंज केला मागचा स्टेप मायनस मायनस कमी होतं आहे मायनस 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 ओके फक्त सेंटरला प्लस दोघांचा गुणाकार 1400 संपलं काहीच नाही ओके आणि क्लास पहिल्यापासून हजर करायचा रेग्युलर कर क्लास स्टार्टिंगपासून क्लासला प्रेझेंट राहायचा ना मला लेट व्हायचं नाही संदीप सूर्यवंशी ऑनलाइन क्लास कुठेही बघू शकता तुम्ही ब्रांच वगैरे काही नसतं है ना अनअकॅडमीचं काही नाही ऑनलाइन क्लास कुठेही बघू शकता तुम्ही ओके सोलापूर मुंबई दिल्ली काय असेल ते तुमचं आहे ना ओके ऑनलाइन कुठेही बघू शकता परभणी लातूर पुणे औरंगाबाद ओके है ना तुम्ही जर माझा रेफरल कोड वापरला कानाडचे संतोष 777 तर तुम्हाला फीजमध्ये काय होईल 10% ऑफ होईल काही क्युरी असेल तर विचारत चला ओके सुजाता धोत्रे यस गुड. एस पी पाटील म्हणजे येतोय सगळ्यांना. अक्षरा जाधव यस. चला किती आला आन्सर रे पटकन फास्ट. तुषार चला किती आला आन्सर पटकन फास्ट. चला चला संदीप आन्सर किती आलं. अक्षय गाडगे आन्सर किती आलं रे. चला पटकन सांगा. 23.5 म्हणजे घट झाली ना. बघा रे काय प्रॉब्लेम मध्ये काही वेगळे का नाही. एकदम सोपा प्रॉब्लेम. काय चिल्लर प्रॉब्लेम करून टाकला सर तुम्ही. बघा कापसाची किमती सुरुवातीत किती टक्क्यांनी कमी झाल्या. 15 टक्क्यांनी. जेवढ्या टक्क्यांनी कमी झाल्या म्हणजे मी -15 घेतले. लक्ष द्या -15 झाले. वाढ झाली असती तर प्लस घेतला असता आपण. पहिला दाखवल्याचा प्रॉब्लेम बघितलेला जे ज्यांचा मी झाला असेल पहिला प्रॉब्लेम त्यांनी पुन्हा एकदा क्लास बघायचा ऑफलाईनमध्ये 100% समजेल. कापसाच्या किमती सुरुवातीस 15 टक्क्यांनी कमी झाल्या म्हणून मी -15 घेतलं. एनिवन काही प्रॉब्लेम कोणाला. राकेश पाटील वेलकम. निकिता इंगळे काही प्रॉब्लेम कोणाला नाही कारण जे 15 टक्क्यांनी कमी झाले म्हणून मी -15 घेतलं. नंतर काही दिवसानंतर कापसाची किमती पुन्हा 10 टक्क्यांनी घट झाली म्हणजे कमीच झाल्या त्या म्हणजे -10. चला इथं कोणतं चिन्ह घेणार मी प्लस कारण 2 वेळेस वाढ होती प्लस 2 वेळेस घट होती प्लस. ओके या दोन संख्यांचा गुणाकार मी तर करतो. 15×10 किती रे. 15×10 किती रे 150. 15×10 किती मित्रांनो 150. लक्ष द्या 15×10 किती रे 150. ओके लक्ष द्या हा ना. छतामध्ये काय मित्रांनो 100. छतामध्ये काय 100 बरोबर का. हा 0 घटला हा 0 घटला. चला 15/10 आलं म्हणजे 1 वर किती 0 1. 1 वर किती 0 1. एक घर कुठे यायचं. एक घर कुठे यायचं डावीकडे म्हणजे किती येईल ते इथं प्लस आहे म्हणून प्लस 1.5. 1.5 ओके लक्ष द्या. चला -15 आणि -10 किती रे. -15 आणि -10 सारखी चिन्ह बेरीज. -15 -10 किती रे -25. -25 बरोबर आहे का. हुंदे. चला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. का बरं विरुद्ध चिन्ह आलेलं इथं मायनस आलं इथं 15 आलं प्लस आलं बरोबर का. विरुद्ध चिन्ह असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 25 मधून दीड गेला किती रे 23.5. तोंडी करायचं. 25 मधून दीड गेला किती रे 23.5. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचिन्ह म्हणजे मायनस 23.5 म्हणजे काय रे 23.5% घट है ना. मायनस चिन्ह लिहित नसतं. मायनस म्हणजे घट तोटा हे लक्षात ठेवायचं. समजलं का. येस ऑर नो. समजलं असेल सगळ्यांना अशी अपेक्षा आहे मला. यस यस यस. मजा येणार आता. खूप मजा येणार आता प्रॉब्लेममध्ये. ओके एकदम भयानक. अनु लोखंडे यस वेलकम. स्वागत आहे सौरभ वेलकम. स्वागत आहे जे नवीन विद्यार्थी असेल. चला नवीन विद्यार्थी रिपीट नो रिपीट निद्रा हुंदे नो रिपीट. ओके रिपीट नाही करू शकत मी कारण की 2-3 प्रॉब्लेम झाले आता. हुंदे प्लीज. ओके चला घेतो पुन्हा एकदा रिपीट. काही हरकत नाही. पुन्हा म्हणसाल सर घेतलं नाही तुम्ही. लक्ष द्या रे काही लई सोपं आहे रे. 10 टक्क्यांनी कमी झाल्या म्हणजे -10 घेतलं मी. पुन्हा 5 टक्क्यांनी घट झाली म्हणून -5 घेतलं मी. इथं प्लस का बरं घेतलं मी. 2 वेळेस वाढ होत असेल 2 वेळेस घट होत असेल तर प्लस घ्या. एकदा वाढ एकदा घट होत असेल तर मायनस घ्या बरोबर. हां 100% 100 कसे टक्केवरी आहे म्हणून. हां 100 कसे. हां लक्ष द्या रे बेटा. छतामध्ये 100 असतात. छतामध्ये 100 घ्यावं लागतात नेहमी. वाढ हो घट हो काही हो. फक्त काय करायचं वरती काय असेल या दोघांचा गुणाकार असेल इथं. चला 10×5 किती रे. 10×5 किती रे 50. 10×5 किती रे 50 आहे ना. लक्ष द्या. चला 10×5 किती 50. हा 0 घटला हा 0 घटला बरोबर. 5/10 आलं. चला 1 वर किती 0 खाली 1 0. अंशामध्ये 1 घरकुट जायचं डावीकडे म्हणजे काय ते 0.5 बरोबर का. अधिक आहे म्हणून मी अधिक घेतलं इथं. लक्ष द्या. ओके प्रॉब्लेम वेगळा आहे. -10 आणि -5 किती रे. दोघांची बेरीज करा. का बरं सारखी चिन्ह नाही. -10 आणि -5 किती -15. लक्ष द्या. ओके सुपर स्ट्रायकर. ओके थँक्यू. बघा -15 अधिक 0.5 -15 मायनस आलेले आणि 15 प्लस आलेले. लक्ष द्या. -आणि प्लस विरुद्ध चिन्ह आलेले. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या कोणती 15. 15तून गेले अर्धा. 15तून अर्धा गेला किती रे 14.5. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचिन्ह कोणते रे मायनस. आता बघा मायनस आलं म्हणजे काय झालेली घट 14.5% घट. काय झाली तुम्हाला 14.5% काय झाली घट. समजलं का. येस आर नो. कुंदई राकेश पाटील. चला सगळ्यांनी थम्सअप देत चला. ओके सर आता समजलं. यस निकाम सक्सेस मेथड आहे ना. SP पाटील यस आर नो. यस पटकन फास्ट आणि हॅट डेडिकेट करत चालेल. ओके हॅट डेडिकेट नाही केलं तुम्ही. राकेश पाटील कुंदई SP पाटील हॅट डेडिकेट करत चला. ओके सगळ्यांनी हॅट डेडिकेट करत चला. ओके सोनाली यस. तुषार यस. संदीप यस. ओके सगळ्यांनी हॅट डेडिकेट करत चला. ओके हॅट डेडिकेट करायची. डेडिकेशन वाटलं पाहिजे आपले है ना. डेडिकेट कशी करायची जे तुमची प्रोफाईल असतो स्वतःची. केली सर कधी केली बेटा राकेश हॅट डेडिकेटेड कधी केली. हां केली असेल तुम्ही बरं बरं बघावं लागेल. जेवढे हॅट असेल तेवढे डेडिकेट करत चालेल. ऑरेंज ब्ल्यू हे ते आणि मेसेज टाका एकदम स्मार्ट. ओके कारण की मी काय करणार ते आपलं फेसबुकला काय करणार ते. लक्ष द्या सगळ्यांनी फेसबुकला काय करणार मी ते स्क्रीनशॉट करून टाकणार आहे तो विद्यार्थ्यांचं. ओके मागचं लेक्चरला बरोबर बघावं लागलं आहे ना. लक्ष द्या सगळ्यांनी एकदम व्यवस्थित तुम्हाला जे वाटेल ते आहे ना. आणि फेसबुकला तुम्हाला वाटलं माझं नाव सर्च करा संतोष कानाडजे. ओके चला यस यस ओके एनी प्रॉब्लेम. जे नवीन विद्यार्थी बघा नवीन विद्यार्थी काय करायचं नवीन विद्यार्थी काय करायचं लक्ष द्या रे. तुमच्या राईट साईडला बघा राईट साईडला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला इथं वरती काय दिलेलं मी माझ्या मी दिसतो ना इथं मी दिसतोय ना तर त्याच्या खाली एक लिंक दिलेली बघा इथं लिंक दिसते का या लिंकवर क्लिक करायचं या लिंकवर क्लिक करायचं आणि पेज ओपन करायचं आणि फॉलो करायचं. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम. चला नेक्स्ट प्रॉब्लेम एकदम भारी सुपर प्रॉब्लेम सुपर प्रॉब्लेम. आता एकदा गट एकदा वाट टेन्शन नॉट लय सोपं लय सोपं लय सोपं सर. बघा रमेशचे उत्पन्न प्रथमतः 7% वाढे. 7% वाढे म्हणजे मी प्लस घेणार लक्ष द्या. 7% वाढले म्हणजे मी प्लस घेणार प्लस प्लस 7 घेतलं लक्ष द्या रे. राकेश पाटील बेटा रमेशचे उत्पन्न प्रथमतः 7% वाढे 7 म्हणून मी प्लस घेतलं. नंतर काय झालं 7% पुन्हा घटलं ते जेवढं होतं तेवढं वाढलं पुन्हा घटलं लक्ष द्या -7. तुम्ही म्हणसाल सर 0% तोटा झाला हो. नसतं बेटा एकदा बघा तेवढ्याच टक्क्याने वाढला आणि घटला असेल तर 100% काय येणार घाटा येणार लक्ष द्या. 100% काय होणार त्याला घाटा म्हणजे तेवढ्याच टक्क्याने वाढ झाली असेल आणि तेवढ्याच टक्क्याने दुसऱ्या घटला असेल तर 100% तोटा म्हणजे घटला असेल ते 100% लक्ष द्या. आता कसं घटणार बघा आता बघा लक्ष द्या रे लक्ष द्या. एकदा वाढ झाली प्लस घेतलं मी एकदा घट झाली मायनस घेतलं है ना. एकदा वाढ एकदा घट होत असेल तिथं मी मायनस घेणार हे सांगितलं होतं मला बरोबर आहे का. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण प्लस घेतलं होतं दोन्ही वेळेस वाढ दोन्ही वेळेस घट प्लस एकदा वाढ एकदा घट इथं मायनस या दोघांचा गुणाकार किती रे 49 छेदामध्ये काय मित्रांनो 100 बघा -7 +7 काय रे 0 है ना इथे तर मायनस आहे. चला एकूण किती 0 2 0 2 घरी इकडे म्हणजे काय ते 0.49% काय झाली रे घट झाली. तुम्ही जरी म्हणसाल सर ओ सर इथं तर मायनस इथं 7 कॅन्सल होईल नाही 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 लक्ष द्यायचं. एकदा वाढ एकदा घट सारखीच असेल तर घट होणार 100%. ओके नाही रे 3.79 नेत भेटत आहे कोणत्या अँगलनं 3.79 दे हे 7 कॅन्सल झालं ना 7 गेले किती रे 0 हा ना. फक्त काय उरलं -49 चे 100 मग 1 वर किती 0 7 2 2 घर मी कुठे गेलो डावीकडे म्हणजे काय झालं 0.49% मायनस म्हणजे काय झालं ते 0.49% काय झाली घट काय झाली ती 0.49% काय झाली घट. राकेश पाटील ओके लक्ष द्या समजलं सगळ्यांना बरं झालं ही समजलं सगळ्यांना येस नो. समजलं का एक प्रॉब्लेम होतो या टाईपचा. ओके बघा राकेश पाटील एक लक्ष द्या बेटा एक लक्ष द्या पल्लवी यस लक्ष द्या. राकेश पाटील विस्तृत एक्सप्लेनेशन करा. आपल्याला विस्तृत एक्सप्लेनेशन करायचं का 4 मार्काला क्वेश्चन आहे का नाही विस्तृत एक्सप्लेनेशन केलं मी तर लगेच लय नंबर जाईल ते. ओके शॉर्टकट ट्रिकला शक्यच द्यायची लक्ष दे बेटा. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं बेटा लक्ष दे राकेश पाटील मागच्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही वेळेस घट होती बरोबर आहे का. यस दोन्ही वेळेस घट होते म्हणजे मी मायनस घेतला आणि प्लस घेतलं होतं बरोबर आहे का. यस हा ना त्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही वेळेस वाढ होती दोन्ही वेळेस वाढ असेल प्लस 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 दोन्ही वेळेस घट असेल मायनस मायनस प्लस. ओके आणि एकदा वाढ एकदा घट बघा इथं एकदा वाढ झालेली 7 आणि एकदा घट झालेली मायनस म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस आणि इथं कोणतं चिन्ह असेल एकदा वाढ एकदा घट मायनस असेल हे थोडंसं डोकं लावायचं होतं. मग इथं हे आता हे सारखी वाढ पण सारखीच झाली घट पण सारखीच झाली म्हणून हे 0 झालं. पण इथं एखाद्या वेळेस वाढ जास्त असू शकते घट कमी असू शकते मायनस होईल ते बरोबर आहे की नाही काय होईल ते मायनस. समजतं का मी काय बोलतो तर हे सर नो. पण समजा वाढ आणि घट जर सारखीच होत असेल सारख्याच टक्क्यानं होत असेल तर 100% तुम्हाला तोटा होणार लक्ष द्यायचं. समजलं का राकेश पटेल बेटा समजलं का. यस त्यासाठी मी काय म्हणतो पहिल्यापासून नजर राहत चला. ओके समजलं का. यस बघा लक्ष द्या थोडंसं पुन्हा एकदा प्रॉब्लेम तुम्हाला एक सोडवायला देतो लक्ष द्या. बघा रमेशचे उत्पन्न प्रथमतः काय करायचं 10% वाढलं घ्या 10% वाढलं घ्या रे 10% वाढलं घ्या बरं 10% वाढलं नंतर काय झालं 10% घटलं 10% घटलं. दुसरं लेक्चर होतं सर कोणतं बेटा बरोबर जाऊ दे काय हरकत नाही ऑफलाईनमध्ये बघू मी. रमेशचे उत्पन्न प्रथमतः 10% वाढलं आणि नंतर 10% घटलं काय होतं सांगा मला पटकन सगळ्यांनी पटकन सांगा बरं फास्ट शॉर्ट ट्रिक आहे आपली सॉल्व विदाउट फॉर्म्युला. ओके 1% काय झाली मग घट का वाढ पटकन सांगायचं लिहायचं समोर. दीक्षित जाधव पटकन फास्ट 1% वाढ की घट काय होईल तोटा का नफा घट काय होईल रे घट. यस 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 घट हुशार यस गुड गुड गुड. समजलं का आता तुषार पाटील समजलं बेटा आता. येस सर नो थम्सअप खिच दो फिर 99+ सगळ्यांनी खिच दो एकदम फास्ट ऑन स्टॉप सगळ्यांनी चला पटकन फास्ट 99+ झाले चला 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 कमी अजून एकदम फास्ट चला चला एकदम फास्ट सगळ्यांनी द्या चला सगळ्यांनी द्यायचं ओके सगळ्यांनी तुमचं द्यायचं आणि सगळ्यांनी ॲटिट्यूड करायचं ओके समजलं असं सगळ्यांना यस यस संदीप सूर्यवंशी यू यस यस थँक्यू संदीप यस सोनाली यस ओके बघा लक्ष द्या यस ज्यांना नाही समजलं त्यांनी पुन्हा एकदा लक्ष द्या राकेश पाटील लक्ष द्या बेटा हां लॉस झालं समजलं आता बघा किती विद्यार्थी कंजूस रे समजतील बघा बरं किती लोकांनी बघा 30 लोकांनी थम्सअप दिली 30-35 बाकीचे ऑनलाईन ते तुम्हाला 50-60 दिवस उरले म्हणजे इतकं कंजूसपणा नका करत जाऊ ओके थम्सअपमध्ये पण जर नसेल समजलं ना तर सांगायचं की सर नाही समजलं मग कंजूसपणा नाही आवडत आपल्याला ओके मी प्रॉब्लेममध्ये कंजूसपणा करतो का सांगा शिकवायला तुम्हाला जाऊ द्या मी मेथड शिकवत नाही तुम्हाला मी नाही सांगत तुम्हाला सोडून असं म्हणतो करेल नाही बरोबर आहे की नाही समजतं का मी काय म्हणतो तर यस तुम्हाला तुमचं कर्तव्य द्यायचं ओके बघा डबल डबल म्हणणार नाही मी काही ओके हा ना लक्ष द्या रमेशचे उत्पन्न 10% वाढले 10% वाढले म्हणजे प्लस घेतलं मी 10 लक्ष द्या ज्यांना नाही समजलं त्यांनी पुन्हा एकदा लक्ष द्या वन्स मोर घेतो मी लक्ष द्या रमेशचे उत्पन्न प्रथमतः 10% वाढलं मी प्लस घेतलं वाढलं म्हणजे मी प्लस नंतर 10% पुनः घटलं म्हणजे मी -10 घेणार इथं बरोबर आहे का एकदा घट झाली एकदा वाढ झाली एकदा घट झाली म्हणून मी तर कोणतं चिन्ह घेणार मायनसचं दोन्ही वेळेस वाढ असेल तर प्लस घेतलं असतं मी तर दोन्ही वेळेस मायनस असतं तिथं प्लस घेतलं असतं मी समजलं का ओके चला नंतर बघा इथं काय करणार मी दगार छेदामध्ये 100 असतो इथं माहीत आपल्याला बरोबर आहे का चला 10 आणि 10 या दोघांचं कोणाकडे इथं करतो आपण या दोन संख्यांचं कोणाकडे इथं 10 × 10 कितीतरी 100 10 × 10 कितीतरी 100 चला +10 आणि -10 रे 0 बरोबर आहे का बरोबर का शून्य बरोबर का हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला 1/1 म्हणजे का रे -1 म्हणजे का रे 1% घट समजलं का आणि हा जर प्रॉब्लेम आला या टाईपचा तुम्ही जर पाहिले तर 10% वाढते 10% घटते 0 उरलं 0% वाढ घट काहीच वाढणार नाही काही घटणार नाही असं करू नका 1% घट होईल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आन्सर काढायला टाकायचं ओके असं काफील राहायचं नाही की चला 10-10-0 होईल हां हां ओके घट होणार 100% समजतंय का नाही समजत समजते का नाही समजत जाऊ द्या हे असेल चला नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करत चला आणि जे जुने विद्यार्थी त्यांनी हॅट डेडिकेट करा ओके हॅट डेडिकेट करायची डेडिकेशन्स कशी करायची तुमच्या स्वतःच्या प्रोफाईलवर ओपन करायचं अनअकॅडमीवरती डेडिकेशन्स पण जाऊन हॅट डेडिकेट करायची ओके समजलं असेल तर हॅट डेडिकेट करा सगळ्यांनी ओके मग समजेल की तुम्हाला समजलं खास चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता पहिले घटली नंतर वाढ झाली चला बरं सॉल्व्ह करा सारखाच आहे चिन्ह फक्त वेगळं राहील बघा सगळ्यांनी सॉल्व्ह करा पटकन फास्ट वेळ नाही आपल्याकडे चला 2 वाजता क्लास आहे आज पण आपला आणि संध्याकाळी 10 वाजता सिलोलिझम घेणार मी ओके ज्यांचं सिलोलिझम मिस झाला असेल त्यांनी आज क्लास करा सिलोलिझमचा ओके फास्ट ट्रॅक पॅच आज सिलोलिझमवरती ओके मावदई चला सगळ्यांनी करायचं आहे ओके फास्ट एकदम फास्ट आदित्य तुषार सोनाली पटकन फास्ट चला थोडंसं ओके किती आला आन्सर रे पटकन पटकन फास्ट चला चला पटकन फास्ट सगळ्यांचं वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती चला एकदम फास्ट ओके चला मी सोडू का प्रॉब्लेम चला काहींचं 8% आलं काहींचं 2% आलं चला सगळ्यांचं आयडिया क्लिअर करा मी चला चला पटकन फास्ट टेन्शन घेऊ नका राकेश पाटील यस लक्ष द्या शीतल घोरपडे चला वेलकम तुम्ही काही घोरपडे तुम्ही काही हॅट डेडिकेट नाही गेली चला तुरीच्या किमती बघा तूर माहीत असेल सगळ्यांना आहे ना चला तूर बरोबर आहे का तुराच्या किमतीमध्ये काय झालं होतं पहिल्यांदा घटल्या त्या 10% ना बरोबर आहे का लक्ष द्या तुरीची किमती 10% घटल्या 10% घटल्या म्हणजे मायनस झाल्या त्या 10% काय झालं त्या मायनस लक्ष द्या ओके 10% घटलं म्हणजे -10. पुन्हा या किमतीमध्ये काय झालं 20% वाढ झाली. बरोबर 20% गपकन 20% ने वाढल्या. पहिले 10% ने वाढल्या कमी झाल्या आणि पुन्हा लगेच गपकन 20% ने वाढल्या म्हणजे काय झालं +20. बरोबर आहे का +20. यस प्रवीण मोपे यस. लक्ष द्या -10 + 20 इथे कोणतं चिन्ह घेणार आपण मायनस कारण की एकदा घट होती एकदा वाढ होती किंवा एकदा वाढ होती एकदा घट होती मायनस दोन्ही वेळेस लक्ष द्या दोन्ही वेळेस हे असेल तिथं प्लस घेतो आपण दोन्ही वेळेस प्लस असेल तर इथं प्लस घेतो आपण बरोबर आहे का एकदा मायनस एकदा प्लस असेल तर मायनस घेतो आपण एकदा प्लस एकदा मायनस असेल तर मायनस घेतो आपण म्हणजे घट होत असेल घट घट सेंटरला प्लस वाढ वाढ सेंटरला प्लस है ना एकदा वाढ एकदा घट मायनस है ना एकदा वाढ एकदा घट मायनस लक्ष द्या ओके काय झालं मग इथं मायनस प्लस इथं काय असेल मग मायनस चिन्ह असेल बरोबर आहे का आणि या दोघांचा गुणाकार किती रे 10 × 20 किती रे 200 10 × 20 किती रे 200 छेदामध्ये काय रे 100 लक्ष द्या 100 बरोबर आहे का चला हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला हा शून्य घटला मला सांगा मित्रांनो -10 + 2 -10 + 2 चला मला सांगा तुम्ही लक्ष द्या रे सगळ्यांनी लक्ष द्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आपण म्हणजे 20 मधून 10 गेले किती रे 10 20 मधून 10 गेले किती 10 उरलेला आलेला उत्तराला मोठ्या संख्येचिन्ह कोणतं आहे प्लस प्लस आहे म्हणून आपण चिन्ह देतो का नाही देत म्हणून तसंच ठेवलं मी ते आणि इथं -2 आहे -2 10 तून 2 गेले किती रे 8% म्हणजे 8% प्लसमध्ये आलं म्हणजे काय झालं 8% ते वाढल्या एकूण है ना 8% काय झालं त्यांच्यामध्ये वाढ झाली बरोबर आहे का येस ऑर नो समजलं का येस ऑर नो हां समजलं का अनुराधा दीक्षित यस किरण सरोदे येस ऑर नो चला समजलं असेल थम्सअप दे चला खिच दो थम्सअप प्लीज रश्मी यस चला नवीन विद्यार्थ्यांनी लक्ष द्या नवीन 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 विद्यार्थ्यांनी लक्ष द्या तुमच्या राईट साईडला एकदा रिपीट करा प्लीज ओके प्रताप राजे बघा प्रताप राजे करतो मी रिपीट ओके लक्ष द्या रे लक्ष द्या गोपाल समजलं बेटा यस फक्त लक्ष द्या सगळ्यांनी हॅट डेडिकेट करत चला ओके सुजाता यस ओके सगळ्यांनी हॅट डेडिकेट करत चला समजलं का तुरी द्या तुरी अरे कापूस झालं का ते ते चुकून झालं ते ओके तुरीच घ्या ना मग तुरी तुरीच्या किमतीमध्ये है ना चुकून झाला बेटा जगदीश काही टेन्शन न घेतो की नाही ते चुकून मिस्टेक झाली ती आता प्रॉब्लेम मी बनवलेला आहे तो बरोबर आहे का काही मागच्या वेळेस कापूस घेतला तर म्हणून ते कापूस झालं तेच कन्फ्यूज झालं ओके ओके अटेन्शन नॉट तुरी दे तुरी घ्या दोन्ही सारखंच दे ओके तो थोडंसं मिस्टेक झाली मागच्या वेळेस कापूस घेतला तर आपण मग ते काय झालं माझ्या डोक्यात कापूस राहिला तुरी जरी टाईप केलं मीवर पण कापूस राहिला तयार चालते ओके समजलं सगळ्यांना आता ओके 2 वेळेस तुरी द्या समजलं असेल बेटा आता प्रतापराजे यस ऑर नो यस 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 चालायचंच ओके लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या समजलं का रे का नाही समजलं नवीन विद्यार्थी कोणी आज आपल्या क्लासला नवीन विद्यार्थी चला नवीन विद्यार्थी कोणी नवीन की आम्ही नवीन सर आज हे कापूस कुठून आलं कापूस तर अरे ते कापूस घ्या नाही तर 2 वेळेस तुरी घ्या चुकून झालेलं ते ओके नवीन विद्यार्थी कोण रे नवीन की आम्ही नवीन आहे बॉस सर नवीन विद्यार्थ्यांनी थम्सअप देत चला म्हणजे असं आहे करा हा नवीन विद्यार्थी कोण नवीन यस मी नवीन आहे बरं बरं चला किरण सोदे नवीन आहे पल्लवी सोनून नवीन आहे चला नवीन विद्यार्थी जेवढे माझे नवीन विद्यार्थी भावी अधिकारी जॉईन झालेले मला तुम्ही माझं पेज फॉलो केलं का पेज फॉलो करा जे राईट साईडला इथं लिंक दिलेली ती पेज फॉलो करा ओके तुमच्या राईट साईडला हा ना तोपर्यंत मी दुसरा प्रॉब्लेम घेऊन येतो तुमच्यासाठी बघा हां दुसरा प्रॉब्लेम आणतोय तोपर्यंत वेट करा थोडासा वेट करा ओके चला PDF एवढं झालं आपल्याकडे की बघता सोय आहे ना यस सगळ्यांनी हे करा पेज फॉलो करा ओके चला 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 अचा पगार ब च्या पगारापेक्षा 50% जास्त आहे तर ब चा पगार अ च्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी 50% कमी म्हणसाल तुम्ही नाही रे तसं नाही ते तसं नाही दे मित्रांनो. ओके पटकन फास्ट. लक्ष द्या, हां लक्ष द्या माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, लक्ष द्या. सागर जाधव, अमल दिवेकर, मीनाक्षी जाधव वेलकम, स्वागत तुमचं अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती. जे नवीन त्यांनी पेज फॉलो करत चला, लिंक दिलेली राईट साईडला. ओके सोमेश्वर ओके 33.33%, यस. सागर देवणे ओके यस. ऑप्शन नाही देत जा सर, ऑप्शन पण देत जा सर. ओके रश्मी देत चालू आपण. ऑप्शन तुम्हाला ऑप्शनचं 2 ते 3 आणि 5 ते 7, 5 ते 6मध्ये ऑप्शन असतात. ओके 10 मार्कच सीझर, 10 मार्कच भूगोल इतिहास. ओके चला त्यामध्ये ऑप्शन असतो 20, त्यामध्ये 20 पैकी 20 ज्याला पडलं त्याला आपल्याला कॅटेगरी जाणार आपल्याकडून. ओके हां बघा लक्ष द्या सगळ्यांनी. ओके 2 वाजता 2 ते 3 इतिहास एकदम भारी आजचं. ओके लक्ष द्या. अचा पगार बपेक्षा किती रे? 50%. काय जास्त आहे? जास्त म्हणलेलं आहे. कोणतं सेंटेन्स वापरली तर जास्त काय म्हणलेलं आहे मित्रांनो? जास्त. मग काय करायचं अशा वेळेस? जास्त आहे बचा पगार अपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? जास्त जर म्हणलं असेल तर जास्तसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा? x/100 + x. लक्ष द्या 100 + x गुणीला काय असेल 100. तो माझं झालं एक्स काय सर? एक्स 50% ठेवायचं, जेवढं टक्के तेच ठेवायचं एक्स. ओके जर जास्त म्हटलं तिथं खाली छदामध्ये प्लस घ्या, कमी म्हटलं तिथं छदामध्ये मायनस घ्या. चला जास्त म्हटलं काय रे? 50 छदामध्ये काय 100 + 50 किती रे? 150 गुणीला काय रे? 100. बरोबर आहे का? गुणीला काय 100 बरोबर का? बघा हा 0 घटला, हा 0 घटला. 5 × 5 = 5, 5 × 3 = 15. बघा या 3 ने 100ला बघा 100 चे 3 आलेलं आहे. किती ते 33.33%. समजलं का? म्हणजे 33.33% काय त्याचा पगार कमी बसचा पगार अपेक्षा. समजलं सगळ्यांना? येस आर नो? सुप्रिया कोण आहे? निलेश राठोड वेलकम. सुप्रिया यस वेलकम, स्वागत आहे. प्रवीण यस अगेन. अरे या अगेन नका म्हणा, एकदम शांततेत लक्ष द्या सर. मग लक्ष द्या. अचा पगार बपेक्षा 50%नी जास्त आहे. जास्त म्हणजे काय घेतो आपण? एक्स छेदामध्ये 100 + x गुणीला 100. तर लक्ष द्या हाच फॉर्म्युला कमीसाठी वापरायचा. म्हणजे तर प्लसच्या ऐवजी काय घ्यायचं? मायनस. आणि एक्सची व्हॅल्यू काय तुमची? जी जेवढं जास्त ते 50%. 2 वेळेस 50-50 एक्स म्हणजे 50 वरती ठेवले मी. छेदामध्ये 100 + 50 हे 50. ओके म्हणजे की झाले 150 गुणीला काय रे? 100. बघा हा 0 घटला, हा 0 घटला. 5 × 5 = 5, 5 × 3 = 15. या 3 ने 100ला बघा, या 3 ने 100ला बघा किती सांगा? 3 ने 100ला बघा किती? 33.33. इथं कोणाला पण येतं, लहान लोक पोरांना पण येते. नाही नसेल येत तुम्हाला तर मग. ओके प्रवीण समजलं बेटा? यस समजलं का रे? यस आर नो समजून दे चला. ओके चला या 50च्या जागी काय घ्या? चला या 50च्या जागी काय घ्यायचं? लक्ष द्या रे, लक्ष द्या. दीक्षित यस समजलं यस. चला या 50ला कट केलं मी. चला या 50चा विषय नाही. चला मला दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. या 50च्या जागी घ्यायचं तुम्ही बघा लक्ष द्या. 25 घ्या, 25%. 25% पटकन फास्ट. अचा पगार बपेक्षा 25%नी जास्त आहे, तर बचा पगार अपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? चला चला काय रे? एक्स काय आपलं 25 बरोबर आहे का? जास्त आहे म्हटल्यावर मी प्लस वापरणार. छतामध्ये 100मध्ये ॲड करणार ती संख्या. वर जेवढं आहे तेवढं छतामध्ये 100मध्ये ॲड करायचं. 100 + 25 किती? 125 है ना. गुणीला काय तर 100 बरोबर आहे का? चला 25 × 1 = 25. हां 25 × 5 किती रे? 125. 5 ने 100ला भागला तो काय? यस कितीचा? 20चा. म्हणजे 20% काय असेल? कमी असेल. बचा पगार अच्या पगारापेक्षा किती असेल? 20% काय असेल? कमी. समजलं का? समजलं का? येस और नो? हा सोडा वंदनाची उंची रेखाची उंचीपेक्षा 40% कमी, तर रेखाची उंची वंदनाची उंचीपेक्षा किती जास्त आहे? कमी म्हणलेले कमी. छेदामध्ये काय करायचं मग? मायनस. छेदामध्ये काय घ्यायचं? मायनस. छेदामध्ये काय घ्यायचं? मायनस. हे 40 बघा, x अपॉन काय रे 100 मायनस x. गुणीला 100 बरोबर का? चला x किती मित्रांनो? x 40. छेदामध्ये काय असेल ते 100 मायनस x. 100 मधून 40 गेले किती रे? 60. गुणीला काय रे? 100. बघा हा शून्य घटला, हा शून्य घटला बरोबर आहे का? है ना, लक्ष द्या. 2 दुनी 4 है ना, 2 त्रिक 6. 2 ने भाग दिला मी दोन्हीला. 2 गुणीला 100 किती रे? 200. छेदामध्ये काय आलं? 3. आता 3 ने 200 बघा, 66.66 66.66% काय तो कमी. फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा कमीसाठी ओके, कमी पगार कमी असो, उंची कमी असो, काही कमी असो, 1/100 मायनस 1/100. जास्त असेल तर 1/100 प्लस 1/100. ओके, समजलं असेल थम्सअप देत चला. समजलं का? येस ऑर नो? चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आलेला आहे. यस रुचिता, मिथुन, बाईकराव, यस डॉक्टर तुषार पाटील, यस सगळ्यांनी डेडिकेट करायची विथ युअर स्मार्ट SMS मेसेज. एकदम भारी टाकायचा. ओके, थोड्या वेळात ते आपण व्हॉट्सअप फेसबुकला हे करणार. ओके, शेअर. चला, एका परीक्षेत 70% विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण झालेले, उत्तीर्ण म्हणलेले. ओके, 50% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. यस नो प्रॉब्लेम. 40% विद्यार्थी दोन्ही विषयात झालेले, दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. तर उरलेला दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती झाले? अनुत्तीर्ण काढणे आपल्याला पहिले उत्तीर्ण काढून घ्या. एकूण उत्तीर्ण किती झाले ते काढा, नंतर 100 मधून ते मायनस करा. बघा लक्ष द्या, लक्ष द्या कसं काढायचं ते लक्ष द्या रे. एका परीक्षेत 70% विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण झाले. पूजा गायकवाड वेलकम. हा ना, 70% विद्यार्थी एका परीक्षेत मराठीत उत्तीर्ण झाले. अधिक अधिक बेरीज करायची. दुसऱ्या विषयात किती झाले उत्तीर्ण? 50%. ओके, 50% उत्तीर्ण झाले. बघा नंतर काय करायचं? 40% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात झालेले. आता काय झालेले? दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले. लक्ष द्या, दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले म्हणजे मायनस ना. उत्तीर्ण अधिक उत्तीर्ण असेल आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण दिलेलं असेल तर काय करायचं? दोन्हीची ॲडिशन आणि मायनस करायचं. दोन्ही विषयात म्हटल्यावर काय करायचं? मायनस बरोबर का? दोन्ही विषयात किती उत्तीर्ण झाले? 40% म्हणून मी मायनस केलं. लक्ष द्या ना. उत्तीर्ण किती झाले काढतो आपण पहिले. उत्तीर्ण बरोबर का? लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या रे. 70 अधिक 50 किती रे? 70 अधिक 50 किती रे? 120 मायनस 40 ना. 120 मधून 40 गेले किती मित्रांनो? 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 80% विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण. तुम्हाला काय काढायचं आहे? अनुत्तीर्ण. चला, अनुत्तीर्ण काढायचं असेल तर काय करायचं? 100 मधून जेवढे उत्तीर्ण झाले तेवढे मायनस करायचे. काईल रे 80. लक्ष द्या, काईलमध्ये 100 मधून मायनस करायचं अनुत्तीर्ण. लक्ष द्या, काईल ते 100 वजा 5 किती झाले? 80 है ना. 100%तून 80% गेले किती? 20% उरले. 20% अनुत्तीर्ण झाले. समजलं का? कोणाला नाही समजलं आहे प्रॉब्लेम? किंवा नाही समजला सर डोके जोडून गेला. इतका सोपा प्रॉब्लेम येतो. उत्तीर्ण झालेल्यांचं काय केलं आपण? दोघांची ॲडिशन केली, नंतर जे दोघं पास झालेले त्याचं मायनस केलं बरोबर आहे का? हां, त्याची मायनस करून जे आलं ते उत्तीर्ण झाले. आणि उत्तीर्णसाठी काढण्यासाठी काय केलं आपण? 100 मधून मायनस केलं तेवढं. समजलं सगळ्यांना? यस ऑर नो? यस ऑर नो? समजलं? विष्णू वगैरे स्वामीनाले, स्वामी विष्णू. ओके, शेखर. काही नाही, अनअकॅडमी. लक्ष द्या रे, जे यूट्यूबवाले विद्यार्थी, यूट्यूबवाले खूप सोपं केलं सर. यस राकेश पाटील, थँक्यू. लक्ष द्या, जे यूट्यूबवाले विद्यार्थी, यूट्यूबवाले क्रिस्टल क्लिअर. ओके, अमित आत्ता. ओके, क्लिअर. लक्ष द्या, आपल्या जेवढ्या विद्यार्थ्यांना समजलं असेल ना, माझी मेहनत किंवा वाया जाणार नाही. मी जेवढं बोलतो मनापासून आहे ना एकदम, तर ते माझं बोलणं कधी वाया जाणार नाही ना. सगळ्यांना समजलं असेल बरोबर आहे का? ज्या विद्यार्थ्यांना नसेल समजलं त्यांनी काय करायचं? पुन्हा एकदा क्लास बघायचं. आणि जर नसेल समजलं तर त्यांना मला नेक्स्ट लेक्चरमध्ये विचारायचं, सर हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा घ्या, नाही समजला आम्हाला. ओके, हां बघा, पुन्हा एकदा क्लास बघायचा एकदम शांततेत. ओके, शांततेत. वही घ्यायची, पेन घ्या सोबत. तुमचं जर वही पेन नसेल तर तुम्हाला नाही समजणार. पुन्हा तुम्ही किती मग आल्बर्ट आइन्स्टाईन सारखे असेल तरी चालेल. समजलं का? ओके, वही पेन ना लागेल. ओके, यस. समजलं का? जे नवीन विद्यार्थी त्यांनी लक्ष द्या रे, नवीन विद्यार्थी लक्ष द्या. हां, जे यूट्यूबवाले विद्यार्थी त्यांनी अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करायचं. है ना. अनअकॅडमी लर्निंग ॲप इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर MPC गोल चूज करायचा, मराठी लँग्वेज चूज करायची, मराठीमध्ये क्लास करायचा असेल तर, आणि माझं नाव सर्च करायचं संतोष कानाडजे. तसेच बाकीच्या क्लासेसचे पण लेक्चरचे तुम्ही क्लास बघू शकता, जे यूट्यूबवाल्यांचं अनअकॅडमी ॲप नसेल तर है ना, ज्यांचं आहे त्यांनी काय करायचं, इथं लिंक दिलेली मी त्यावर क्लिक करायचं आणि पेज फॉलो करायचं. समजलं का है ना. चला कोणाला फीज भरायची प्लसला, ज्यांना प्लस कोणतरी विचारलं तुम्हाला रेफर कोड द्या सर, चला माझा रेफर कोड लिहून घ्या, एकदम लिहून घ्या, सिस्टमॅटिक देतो मी. रेफर कोडला लक्ष द्या, रेफर कोड माझा कानाडजे संतोष, लक्ष द्या रे एकदम स्मॉलमध्ये सगळं, कानाडजे बघा, कानाडजे ओके है ना. ज्यांना प्लसवरती यायचं आहे कानाडजे संतोष, ज्यांना फीज भरायची कानाडजे संतोष ओके. है ना 777 ओके है ना, हे सगळं स्मॉलमध्ये ओके. कानाडचे संतोष टिपो हा रेफर कोड असेल माझा हां. आणि जर कोणाला काही क्युरी असेल तर तुम्ही मला याच्यावरती रेफर कोड यूज केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला याच्यावरती विचारू शकतो ओके ओके. समजते का, यस समजलं असेल सगळ्यांना. आणि तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन देतो मी एंड नाही करता. आपण अंकिता जोशी वेलकम, स्वागत आहे. जे नवीन असेल त्यांनी लिंक ओपन करायची आणि पेज फॉलो करायचं माझं ओके. तुम्हाला काय वेळोवेळी नोटिफिकेशन येईल. आणि 2 वाजता आपला काय राज CSAT आणि इतिहासचे आपण काय बघणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार ओके. सगळ्यांनी अटेंड राहायचं 2 वाजता आणि 5 वाजता, 7 वाजता पण आहे, रात्री 10 वाजता सिलोरिझम आहे है ना, जे की MPC राज्यसेवा PSI कंबाईनला 2-2 प्रश्न असतात त्यावरती. सगळ्यांनी आपली आयकन्स प्ले करून घ्यायचे आहे ओके. लक्ष द्या रे, तुम्हाला जे प्लस आहे कोर्स, त्या प्लस कोर्समध्ये काय काय भेटणार लक्ष द्या, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. फी स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला काय. तर आता सध्या आज राज्यसेवेची बॅच चालू झालेली, ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करा. 1 महिन्याची मला असं वाटतं 12 महिन्याची बॅच जॉईन करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला किती फी पडेल, 6300 रुपये. तशी एकूण फी किती रे, 7000 रुपये बरोबर आहे का. तर तुम्ही माझा रेफर कोड वापरला कानाडचे संतोष 777 जेव्हा हा जर रेफर कोड वापरला तुम्ही कानाडचे संतोष 777 बरोबर आहे, तर तुम्हाला फीजमध्ये काय भेटेल 10% ऑफ बरोबर आहे, 6300 रुपये. आता 6300 रुपये जर तुम्ही फी भरताय 365 दिवसाची, तर तुम्हाला किती रुपये पर डे पडतो, हा 17 रुपये पर डे पडतो. किती रुपये पर डे पडतो या, 17 ते 18 रुपये पुढे जातील तुमचे बरोबर की नाही. त्यामुळे राज्यसेवेची बॅच करा, 2021ची बॅच येईल. तसं यावर्षीचं पण त्यामध्ये होईल. मी CSATचा क्लास घेणार आहे, त्यामध्ये CSATची 200 मार्काची तयारी पण होईल तुमची ओके. अंकगणित बुद्धिमत्ता म्हणून ओके हो जाऊ शकतो तुम्ही, राकेश पाटील ओके. बघा है ना 6300 रुपये. आता यामध्ये काय काय भेटेल तुम्हाला बघा, हे EMI सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला, EMI ओके है ना. 1 महिन्याची बघा तुम्ही 1260 रुपये तर 1400 रुपये ना. 3 महिन्याचे 2150, 6 महिन्याचे 5040 है ना, हे डिस्काउंट करून आहे 5040. EMI सुद्धा अवेलेबल आहे. आता यामध्ये काय काय भेटेल तुम्हाला, तुम्ही फीज भरल्यानंतर बघा यामध्ये काय काय भेटेल लक्ष द्या. ऑल बॅचेस कोर्स भेटेल, पूर्ण बॅच कोर्स करू शकता तुम्ही है ना, राज्यसेवा PSI STI वगैरे ऑल सब्जेक्ट वाईज कोर्स. हां सब्जेक्ट वाईज कोर्स पण करू शकता. एक्झाम वाईज टेस्ट सिरीज, जे एक्झाम असेल त्या एक्झाम वाईजच्या टेस्ट सिरीज 1 वर्षामध्ये आहे ना, जेवढे होईल तेवढं आहे. लाईव्ह इंटरॅक्शन विथ ऑल टॉप एज्युकेशन, म्हणजे जसं माझं तुम्ही लेक्चर बघताय तसं माझं प्लसवरती स्पेशल असेल ओके. सगळ्यांचे प्लसवरती ज्यांचे असेल त्यांचे तुम्ही क्लास करू शकता है ना. आणि लक्ष द्या 2 वाजता ये बेटा, लक्ष द्या तुम्हाला. आणि तुम्ही जर समजा माझा क्लास केला आणि तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही काहीतरी कामात असेल तर तुम्ही नंतर संध्याकाळी पण ते क्लास बघू शकता, कारण तो क्लास सेव्ह झालेला असतो ओके. प्लस प्रत्येक क्लासचे PDF नोट्स असेल, आणि तुम्ही जर माझ्या PDF नोट्स घेतल्या समजा इतिहास, लक्ष द्या इतिहास, भूगोल, क्वालिटी आणि CSAT, तर मी तुम्हाला शुअर देऊन सांगतो कंबाईनमध्ये तुम्हाला 40 ते 45 मार्क मी कवर करून देईल या विषयामध्ये. 40-45 हां कमीत कमी म्हणतो मी, जास्तीत जास्त 50% है ना एवढ्या विषयात. राज्यसेवेमध्ये पण 30 असेल ओके, लक्ष द्या है ना. राज्यसेवेमध्ये 70-80 मार्क कवर होईल एवढ्या विषयामध्ये ओके, शुअर गॅरंटी देतो तुम्हाला ओके. चालेल ओके हां. त्यानंतर बघा डाऊट क्लिअरिंग सेशन असेल प्रत्येक कोर्सचा, आणि तुमच्या योग्य वेळेनुसार तुम्ही क्लास करू शकता. क्विजेस असेल आणि कोड पण असेल, एवढं तुम्हाला फॅसिलिटी देणार. वेलकम ने स्नेहा ओके, चिव गोप्रिया वेलकम, स्वागत सगळ्यांचं. बघा जे नवीन तर त्यांनी माझं इथं लिंक ओपन करायचं, पेज फॉलो करायचं. आणि ज्यांना काही क्युरी असेल त्यांना मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल है ना, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल बरोबर की नाही, त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता ओके. ज्यांना क्लास फीज भरायची त्यांना ओके चालेल. काही अडचण, तुम्हाला काही अडचण आहे का, नो अडचण चालेल. भेटू आपण 2 वाजता अनअकॅडमी ॲपवरती. जय हिंद जय महाराष्ट्र.